आसगाव तालुक्यातील बोरगाव येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांनी आधार प्रतिष्ठान सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. तासगाव तालुक्यातील बोरगाव हे कृषीप्रधान गाव आहे. या गावातील तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन आधार प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून गावात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे उपक्रम राबविले जात आहेत. संस्थेने राजकारणविरहित कामकाज करत गावामध्ये या संस्थेच्या माध्यमातून एकोपा वाढावा या हेतूने आधार संस्था कार्य करीत आहे. यावर्षी दीपावलीनिमित्त आधार व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं. गावागावात अशा व्याख्यानमाला होणं गरजेचं आहे, त्यातून आजच्या समाजाला योग्य दिशा मिळते. या व्याख्यानांमधून समाजात योग्य विचारांची पेरणी होते, जगण्याची प्रेरणा मिळते. म्हणून ही विचारांची मशाल सतत प्रज्वलित होत राहायला हवी, यासाठी असे उपक्रम होत राहायला हवेत. त्यानिमित्ताने आजची तरुण पिढी एकत्र येईल आणि समाज एकसंघ राहण्यास मदत होईल. 3 दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आपण नाही करायचं, खेडेवाडी लोक निरोगी असतात, मगाशीच म्हटलं पाऊस आला पावसात भिजतात, उन्हात तळपतात, झाडावर चढतात, चिखलात वाद हे पाटेचं, तुम्ही ते पाटाचं पाणी पाणी ज्याला येतं का ना तुमच्याकडे, मला पाण्याच्या पाळ्या असतात ना, ते बिचारे रात्री बॅटरी घेऊन रात्री पाणी पाजायला म्हणून जातात. कौतुक आहे तुमचं, कोण थंडी असते, वारा असतो, ते चरारा उसाचा पाला कापत असतो, त्यात जर ते घाम गाणी गेला त्यात ते आणि ठाण 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 ठणकाय लागतो, कौतुक आहे. जी मुलं रानात जाऊन वैरणीचा बिंडा घेऊन येतात तीच मुलं खरी मर्द आहेत, लक्षात घ्या. सॅल्यूट, अभिनंदन तुमचं. कौतुक आहे. पण खेडेगावची ही गोष्ट आहेत ना, मला फार आवडतं बरं का या गोष्टी. पाहुणं आले, अहो माझ्याकडे साखर संपल्या वाटी देताना असं घेताना असं मापाची वाटी वेगळी, द्यायची वाटी वेगळी. बायका बघा त्या बहिणीला बरोबर पटतं बघा त्या. मला खेडेगावच्या बायक्यावर काय छोट्या छोट्या गोष्टीत फार माझे इंटरेस्ट असतो. माझ्या एका बाईनं कसं घडवलं बघा, लाड मॅडम ऐकल्यासारखं आहे, व्हेरी फॅन्टॅस्टिक. एका बाईनं मला कसं घडवलं बघा, व्याख्यानं द्यायला मी गेल माझ्यासमोर, मी 12 मतीला शरद पवारांच्या गावात कातेवाडी गाव, तिथं मी 10,000 महिलांना दरवर्षी, म्हणजे 6 वर्ष मी आणि सिंधुताई सपकाळ आम्ही एकत्र काम करतो गेली 15 वर्ष.